पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक दिवस जलसंधारणासाठी काम सुरू आहे. शिराळ चिचोंडी गावामध्ये श्रमदान झालंय. इथं श्रमदानातून अबाल वृद्ध सहभागी झाले होते. दुष्काळी असलेलं चिचोंडी गाव आता पाणी अडवण्यासाठी सज्ज झालंय. पाण्याचा थेंब आणि थेंब अडवण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झालेत. लहान मुलांपासून वृद्ध आणि अपंगांपर्यंत सर्वजण पाणी अडवण्याच्या मोहिमेत सहभागी झालेत. आपण बघतोय हे दृश्य आहे शिराळ चिचोंडी गावातलं. शिराळ चिचोंडी हे 3200 लोकसंख्या असलेलं गाव. गावातले तब्बल 1200 लोक पाणी फाउंडेशनच्या कामात श्रमदान करतात. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमुळे प्रत्येकामध्ये एक नवा उत्साह संचारलाय. 8 एप्रिल पासून गावातले लोक नियमितपणे श्रमदान करतात. आमच्या गावाला सतत दुष्काळ असतो, पाणी मिळत नाही प्यायला. त्याच्यामुळं आम्हाला आता हे विकती शिकवली पाणी फाउंडेशनची, तर आम्ही आता हे सर्व गाव मिळून हे काम करतो. काही काळापासून दुष्काळ आहे, पण आता लोकांनी सांगितलं असं करावं तसं करा, मग केलं. आमचे सरपंच खूप छान आहेत, त्यांनी आम्हाला साऱ्या एकजुटीने करायला लावलं. आम्ही साऱ्यांनी एकजूट केली आणि एकजुटीने आम्ही सारे काम करतो. मी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन इथे नेमणुकीस आहे. माझं प्रॉपर गाव हे चिचुंडी आहे. चिचुंडी इथे आमच्या दुष्काळ आमच्या 5वीला पुंजलेला आहे, पण आम्ही गावकऱ्यांनी मिळून सर्वांनी मिळून असं ठरवलं का हा गाव आपलं दुष्काळमुक्त करायचं आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी मिळून हे पाणी फाउंडेशनचं काम चालू केलेलं आहे. बरेचसे नोकरदार इथं आम्ही आलेलो आहोत सुट्ट्या टाकून. आमच्या परीने जेवढं श्रमदान करता येईल एवढं श्रमदान करत आहोत. येणाऱ्या पावसाळ्यात पाणी अडवण्यासाठी बंधारे घालून गावाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. इथल्या ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनच्या कामाचं प्रशिक्षण घेतलं, त्यातूनच त्यांना या चळवळीमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आणि आता हे गाव वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालंय. म्हणजे पूर्ण हे जे काम जे चाललंय हे फक्त पाण्यासाठी चाललेलं आहे. असे पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला जाऊन आलेलो होतो आम्ही स्वतः. त्याच्यामुळे आम्ही एकच निश्चय केलेला आहे, फक्त पाणी या गावाचं जेवढं पाणी आहे तेवढं फक्त आपल्याला हे करायचं पाण्यासाठी. फक्त पाण्यासाठी आपण जिथं नाही तिथं श्रमदान करायचं. आता काहींनी आता कीर्तन सोडले, काहींनी आता मी स्वतः आता शोरूम बंद करून येतो. प्रत्येक जण म्हणजे इथं कुणी लग्नाला जाईना कुठं कुठल्याही कार्यक्रमाला जाईना, फक्त इथं येणं सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत श्रमदान करायचं. सत्यमजय ते वॉटर फाउंडेशनच्या राळेगणला जाऊन आल्यानंतर आम्ही ट्रेनिंग 5 दिवस ट्रेनिंग घेतलं. मग गावात आल्यानंतर गावसभा बोलवली आणि गावसभा बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक वस्तीनं वस्ती, मग ते गरुड वस्ती असेल, कुदळे वस्ती असेल, तुपे वस्ती असेल, कानिपनाथ वस्ती असेल, पालवे वस्ती असेल, मिल्की वस्ती असेल, कुदळे आपलं शिंदे वस्ती असेल, कांबळे वस्ती असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही बैठका घेतल्यात आणि त्या बैठकीत आम्हाला प्रतिसाद चांगल्या गावांनी साथ दिली. म्हणून आम्ही या श्रमदानमध्ये पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतला आणि भाग घेऊन आम्ही सगळ्यात जास्तीत जास्त ग्रुप एकत्र आणले. 17 ते 18 आम्ही ग्रुप तयार केले. त्या ग्रुपवाईजने आम्ही 2-2, 3-3 जणाला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ग्रुपच्या 100 ते 1600 जणांचं एकत्र असं ग्रुप आहे आणि त्यांनी त्यांना फोन करून अशा पद्धतीने आम्ही एकत्र लोक आलो. एका पाणीदार गावाकडं आता गावाची वाटचाल होते. येणाऱ्या पावसाळ्यात पाणी साचेल आणि गाव पाणीदार होईल असा विश्वास इथले नागरिक आता व्यक्त करू लागले. पाणी फाउंडेशनच्या या प्रेरणेमुळे गावकरी आता या मोहिमेत सहभागी होत आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा हे तत्व ग्रामस्थांनी अंगीकारलंय. त्यांच्यात श्रम संस्कार रुजलेत, त्यामुळे जातीपाती विसरून ग्रामस्थ एकत्र आले. त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना या श्रम संस्कारांमधून निर्माण झाली. अहमदनगर जिल्ह्यातला दक्षिण भाग जर आपण पाहिला तर सातत्याने दुष्काळी असलेला हा दक्षिण भाग आहे. दक्षिण भागात पाथर्डी तालुक्यातलं चिचोंडी शिराळ हे 3500 लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले ग्रामस्थ आपल्याला लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत सगळेजण उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने काम करतात, श्रमदान करतात. यात शुद्धीकरण असेल किंवा बंधारा असेल, छोटी मोठी कामं करतात. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना काळ आपल्या गावात येऊन आपलं गाव सुजलाम सुफलाम व्हावं, त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण जोमाने उतरून महाराष्ट्राला एक आदर्श गाव दाखवण्याचा निर्धार चिचोंडी ग्रामस्थांनी राजकारण बाजूला ठेवून समाजकारण गावच्या भल्यासाठी गाव एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
जलसंधारणाच्या या कामामुळे शिराळ चिचोंडी गावात कधीही दुष्काळ पडणार नाही हे भविष्य सर्वांनी जाणले. येणाऱ्या पावसाळ्यात पडणारं पावसाचं पाणी साचू अडू जमिनीत पुरेल आणि गावात समृद्धी येईल हे मात्र नक्की. प्रतिनिधी गणेश राठोड, अहमदनगर.